पक्षाची थट्टा करणारा हा जो निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे, एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेल्या आमदारांनी प्रस्थापित केलेला आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भाजपतर्फे मदत केलेली आहे, रसद पुरवलेली आहे. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे कोणी सहभागी आहेत ते सगळे संविधानाचे दोषी आहेत असं मला वाटतं. किंवा केंद्र सरकारच्या मांडीवर जाऊन बसलेले राजकीय पक्ष यांचे लाड सुरू आहे. पक्षांतर बंदीच्या प्रकरणात निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे जे आहेत ते काढून घेतले पाहिजे. बेकायदेशीरतेच्या पातळीवर जाऊन दिलेला हा निर्णय लोकशाही प्रक्रियेची हत्या आहे. पक्षांतर बंदी कायद्याची अंमलबजावणी अत्यंत काटेकोर पद्धतीने झाली पाहिजे. कायदा ज्यांना कळतो आणि संविधान ज्यांना कळते त्यांना सध्याचा काळ त्रासदायक स्वरूपाचा आहे. प्रथमदर्शनी असं दिसते की अत्यंत चुकीचा निर्णय राहुल नार्वेकर यांनी घेतलेला आहे आणि या संदर्भात जस्टिस रोहिंटन नरिमन यांनी जे वक्तव्य केलं होतं ते मुद्दाम आठवायला पाहिजे की 10व्या परिशिष्टाच्या संदर्भातील पक्षांतर बंदी कायद्याच्या बाबत निर्णय घ्यायचा असेल तर हे निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोडू नये आणि त्यासाठी एक वेगळी स्वतंत्र अथॉरिटी नेमण्याची गरज आहे. कारण की आता आपण पाहतो की राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे अध्यक्ष म्हणून ट्रिब्युनलचे प्रमुख ते झाले आणि त्यांच्याकडे हा निर्णय देण्याची जबाबदारी होती, तेव्हा त्यांच्यावर पक्षाची गडद काळी छाया ही कायम राहिली आणि राजकीय पक्षाच्या व्यतिरिक्त ते विचार करू शकले नाही असं या निर्णयावरून दिसते. आणि त्यामुळे प्रकर्षाने असं वाटते की पक्षांतर बंदीच्या प्रकरणांमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे जे आहेत ते काढून घेतले पाहिजे आणि एकूणच ही व्यवस्था बदलून न्यायिक अशा स्वरूपाची एखादी यंत्रणा उभी करून त्यांच्याकडे हे अधिकार दिले पाहिजे तर थोडीफार शक्यता जास्त निर्माण होईल की अत्यंत कायदेशीर निर्णय लागू शकतील. कायदा ज्यांना कळतो आणि संविधान ज्यांना कळते त्यांना सध्याचा काळ त्रासदायक स्वरूपाचा आहे की आपल्याला ते एक्झॅक्टली आणि अत्यंत नेमकेपणाने संविधान कळते, त्यातले मूलभूत हक्क काय हे आपल्याला दिसतात, आपल्याला हे दिसते की व्हिक्टीम कोण आहे, आपल्याला हे कळायला लागलेलं आहे की न्यायाची प्रक्रिया अन्यायाच्या दिशेने कशी जात आहे आणि राजकीय दबावाखाली लोक कसे वागत आहेत हे ज्यांना स्पष्टपणे दिसायला लागलेलं आहे त्यांना सगळ्यांना हे कळते की हा न्याय जो आहे तो चुकीचा आहे आणि एवढंच नाही तर बेकायदेशीरतेच्या पातळीवर जाऊन दिलेला हा निर्णय लोकशाही प्रक्रियेची हत्या आहे. त्यामुळे नेमकेपणाने जे कोणी सांगतात की हे संविधानिक नाही, असंविधानिक पद्धतीने राहुल नार्वेकर यांनी हा निर्णय घेतलेला आहे, तर त्यांचा राजकीय लोकांना राग येणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनाच कायदा कळतो असं थोड्या वेळासाठी आपण समजलो तरी कायदा कळत असण्याचा गैरवापर करणाऱ्यांची जी संख्या वाढलेली आहे त्याच्यामध्ये मग देवेंद्र फडणवीस यांचं नाव घ्यायला पाहिजे की त्यांना कायदा कळत असल्यामुळे ते कायद्यातील उणीवा शोधून त्याचा गैरवापर करण्याचं राजकारण जे करत आहेत त्याचा आपण निषेध केला पाहिजे. सर, पुढची तुमची पावलं काय असणार आहे, तिथून पुढच्या काळामध्ये या आव्हानाला शह देण्यासाठी काय प्रयत्न? मला असं वाटते की निवडणूक पूर्व युती आणि निवडणुकीनंतर होणारी आघाडी किंवा युती याबद्दलचा स्पष्ट कायदा केंद्र सरकारने केला पाहिजे. म्हणजे हा जो गैरफायदा घेण्याचा प्रकार याच्यावर कुठेतरी चेक येऊ शकेल. दुसरी गोष्ट, पक्षांतर बंदी कायदा याचा सरळ सरळ अर्थ पक्षांतर होऊ नये यासाठीची एक मार्गक्रमण काय असेल, पक्षांतर जर करायचं असेल तर हे जर स्पष्ट असेल तर मग पक्षांतर बंदी कायद्याची अंमलबजावणी अत्यंत काटेकोर पद्धतीने झाली पाहिजे. जेव्हा एकाच दिवशी आणि एकाच आठवड्यात अनेक पक्ष बदलणारे लोक वाढायला लागले तेव्हा राजीव गांधींनी 1985 साली आयाराम गयाराम हे जे नेतृत्वाचे लक्षणं दिसायला लागली राजकीय नेत्यांमध्ये ती अपप्रवृत्ती थांबवण्यासाठी हा कायदा 1985 अंमलात आणला. तेव्हा याचा उद्देश जर पक्षांतर बंदी कायदा आहे तर पक्षांतर सोप्या पद्धतीने करण्याचा कायदा असा जो अर्थ एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेल्या आमदारांनी प्रस्थापित केलेला आहे, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भाजपतर्फे मदत केलेली आहे, रसद पुरवलेली आहे. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे कोणी सहभागी आहेत ते सगळे संविधानाचे दोषी आहेत असं माझं म्हणणं आहे. एक सगळ्यात महत्वाची बाब या निकालामध्ये ठरली ती म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची जी घटना आहे ती अध्यक्षांकडनं फेटाळण्यात आली, हुकुमशाहीचा पुरस्कार करणारी ती घटना आहे अशा स्वरूपाचं विधानसुद्धा त्यांच्याकडनं करण्यात आलं, काय सांगा? जो शिवसेनेच्या घटनेसंदर्भात म्हणजे 1999 घटना मान्य करायची की 2018 मान्य करायची या संदर्भात जो वाद तयार करण्यात आला
संभ्रम आणि गैरसमज निर्माण करण्यात आला, तो जाणून बुजून करण्यात आलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. 1999 मध्ये बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे प्रमुख होते. त्यानंतर शिवसेना प्रमुख हे पद त्यांच्यानंतर तसंच ठेवून त्याऐवजी जी कार्यवाही आहे, सगळ्या पक्षाचा कारभार आहे, ती पाहण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंवर देण्यात आली. तेव्हा प्रतिनिधी सभा जी अपेक्स बॉडी आहे त्यांची राष्ट्रीय प्रतिनिधी सभा घेण्यात आली आणि त्या नॅशनल एक्झिक्युटिव्ह मिटिंगमधून उद्धव ठाकरेंना अधिकार देण्यात आले की ते पक्षप्रमुख म्हणून काम करतील, शिवसेना पक्षप्रमुख म्हणून काम करतील. आणि त्या संदर्भातलं पत्रसुद्धा 2013 2018 अशा दोन वेळा राष्ट्रीय कार्यकारिणी मिटिंग झालेल्या आहे, त्याचे व्हिडिओज आता उपलब्ध आहेत, पण त्या कोणत्याही गोष्टीची दखल घेण्यात आली नाही. निवडणूक आयोगाला त्यांनी कळवलं होतं की आता उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख असतील, त्याचीसुद्धा दखल घेण्यात आली नाही. आणि त्यांचं म्हणणं आहे म्हणजे एकनाथ शिंदेंच्या बाजूने निर्णय देण्याचा असल्यामुळे राहुल नार्वेकर यांनी असा निष्कर्ष काढला की 2018 घटना ही बेकायदेशीर आहे. निवडणूक आयोग आणि ह्या सगळ्या केंद्र सरकारच्या यंत्रणा किंवा केंद्र सरकारच्या मांडीवर जाऊन बसलेले राजकीय पक्ष यांचे लाड सुरू आहे आणि त्याच्यामुळे हे एकत्र काम करत आहेत. निवडणूक आयोग निपक्ष राहिला नाही, ते एकत्र काम करत आहे. कोणाची सत्ता आली पाहिजे यासाठी त्यांना सूचना दिल्या जातात आणि त्याप्रमाणे न्याय निर्णय जर होत असेल तर तो अत्यंत काळा भाग आहे आपल्या सगळ्या न्यायिक व्यवस्थेचा. कायद्याचं सरकार असलं पाहिजे असं आपण म्हणतो. अगदी शेवटचा प्रश्न, पण हे कायद्याचं सरकार नसून काय द्यायचं असं सरकार आहे. पैशाच्या भरोशावर आणि दबावाच्या भरोशावर नियंत्रण हे न्यायाचं केलं जाते, ती अत्यंत वाईट गोष्ट आहे. अजूनपर्यंत राहुल नार्वेकर साहेब यांनी दिलेल्या निर्णयाची प्रत सर्टिफाईड कॉपी मिळालेली नाही आहे. ती मिळाल्यानंतर नक्कीच याच्याबद्दलचा आवाज हा सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचवला जाईल की अन्याय कसा झालेला आहे. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की भरत गोगावले यांची व्हीप म्हणून मान्यता काढून घेतली होती सर्वोच्च न्यायालयाने, त्यांची नेमणूक बेकायदेशीर आहे व्हीप म्हणून असं सांगितलेलं होतं. तरीसुद्धा राहुल नार्वेकर यांनी भरत गोगावले यांचीच व्हीप म्हणून मान्यता असेल अशा प्रकारचं वक्तव्य करून तसं जजमेंट दिलेलं आहे आणि तो न्याय निर्णय जो आहे त्याच्यामुळे आता एक गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे की शिवसेना एकनाथ शिंदेंची, एकनाथ शिंदेंनी दिलेला आदेश महत्वाचा आणि त्यांनी नेमलेला व्हीप महत्वाचा, त्यामुळे आता भरत गोगावले हे उद्धव ठाकरेंच्या सोबत उरलेल्या आमदारांच्या विरुद्ध व्हीप काढून एक नवीन दूषित राजकारण इथे महाराष्ट्रामध्ये आणू शकतात आणि त्यामुळे त्याच्यावर पहिले स्टे घेणं आवश्यक आहे. शिवसेनेतर्फे कदाचित या अपिलाच्या संदर्भात तर निर्णय घेण्यात येईल आणि अपील करण्यात येईल, परंतु आधी या निर्णयाच्या संदर्भातला संभ्रम दूर झाला पाहिजे आणि भरत गोगावलेंनी कोणत्याही प्रकारे व्हीप काढून बाकीच्या आमदारांवर ज्यांनी पक्ष सोडला नाही, जे पळून गेले नाही, त्यांच्यावर दबाव आणू नये अशा पद्धतीचा स्टे म्हणजे स्थगिती सुप्रीम कोर्टाकडून आणली जाईल. आणखी एक मुद्दा महत्वाचा आहे की ट्रिपल टेस्ट असली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं. त्याच्यामध्ये महत्वाचे निकष होते की पार्टीची घटना, पार्टी कॉन्स्टिट्यूशन कोणती आहे, नेतृत्व रचना म्हणजे लीडरशिप स्ट्रक्चर काय आहे, आणि तिसरं म्हणजे विधिमंडळातील बहुमत काय आहे. आता राहुल नार्वेकरांनी काय केलं की पार्टीची घटना लक्षात घेत असताना 1999 घटना मुद्दा म्हणून लक्षात घेतली, जेव्हा की 2013 राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा झालेली आहे, 2018 झालेली आहे आणि तेव्हा उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख आहे ते नक्की झालेलं आहे, त्याचा कोणताही विचार त्यांनी केला नाही. नेतृत्व रचनेमध्ये त्यांनी 1999 घटना ग्राह्य धरल्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्याच्यानंतर कोणीच तसे अधिकारी नाही आहे. तरीसुद्धा आपण ही फॅक्ट लक्षात घेतली पाहिजे की लीडर उद्धव ठाकरेच आहे पक्षाचे, कारण त्यांच्या सहीनी एबी फॉर्म पाठवण्यात आले, त्यांनीच आमदारकीचे अर्ज भरण्यासाठी लोकांची निवड केली, त्यांच्याच शिवसेनेतर्फे आमदार झाले एकनाथ शिंदे सकट सगळे 38, त्यामुळे एबी फॉर्म त्यांनी दिलेला इलेक्शन कमिशनला ऍक्सेप्टेड आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत पळून गेलेल्या सगळे 38 ऍक्सेप्टेड आहे. शिवसेनेचे आमदार म्हणून त्यांची नोंद विधानसभेच्या सचिवालयाने केलेली आहे, ते सुद्धा त्यांना 2018-2019 मान्य होतं, त्याच्यानंतर 2022 ते मान्य होतं, अचानक त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा जो कृत्रिम स्वरूपाचा आहे तो काढला. आणि त्याच्यामुळे राहुल नार्वेकरांनी काय केलं की पार्टीची घटना कोणती आहे ते ठरवताना बरोबर गोंधळ निर्माण केला. नेतृत्व रचना त्यामुळे 1991 मान्य करून त्यांनी ती गोंधळाची परिस्थिती प्रस्थापित केली, मग सांगितलं की हे दोन्ही निकष लागू होत नाही आहे आणि म्हणून मी तिसरा निकष पाहतो फक्त की विधिमंडळात कोणाचं बहुमत आहे आणि विधिमंडळात बहुमत हे एकनाथ शिंदेंचं आहे अशा पद्धतीने त्यांनी निकाल घेतला की
साधारणतः 57 पैकी 37 जण एकनाथ शिंदेच्या बाजूचे आहे, त्यांच्याकडे बहुमत आहे असं त्यांनी मान्य केलं. जेव्हा की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की विधिमंडळातलं बहुमत या बहुमताला कोणताही आधार मानता येणार नाही, पण त्या आधारे त्यांनी हा निर्णय दिला. म्हणून मला असं वाटतं की पूर्णपणे बेकायदेशीरता असलेला हा निर्णय आहे आणि लोकशाहीची थट्टा करणारा हा जो निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिलेला, याच्यामध्ये प्रचंड उणीव आहेत, प्रचंड त्रुटी आहेत आणि चुका आहेत. आणि जेव्हा हे सुप्रीम कोर्टामध्ये जाईल तेव्हा नक्कीच राहुल नार्वेकर हे पहिले अध्यक्ष ठरतील भारतातले की ज्या विधान परिषदेच्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या नावाने सर्वोच्च न्यायालय बेकायदेशीर निर्णय दिला म्हणून शिक्कामोर्तब करतील. आपण लवकरच हे सगळं बघणार आहोत. मला एवढीच अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टाने लवकरात लवकर निर्णय देऊन हा सगळा जो गोंधळ आहे राजकीय स्वरूपाचा तो थांबवला पाहिजे आणि पात्र कोण अपात्र कोण हे ठरवण्याचे निकष ठरवताना यानंतर विधानसभेच्या अध्यक्षांकडून हे अधिकार काढून घेतले पाहिजे अपात्रता कोण आहे आणि अपात्रतेचे प्रकरण चालवण्याची, तर इंडिपेंडंट अथॉरिटी नेमून कुठेतरी या सगळ्या राजकारणाला पूर्णविराम देण्याची गरज आहे.